महाराष्ट्रामध्ये मेडिकल ऑक्सिजनचं संकट वाढत आहे. यातच पुण्याच्या पूर्व भागात असलेल्या लोणीतील कदम वाक वस्ती येथे पुना एअर प्रोडक्ट आणि यवत येथील गुरुदत्त ही युनिट कालपासून बंद आहेत. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील दौंड, शिरूर, पुरंदर, चाकण, रांजणगाव, पुण्याचा काही भागातील हॉस्पिटलला मेडिकल ऑक्सिजन पुरवला जातो, परंतु या युनिटला चाकण या ठिकाणावरून लिक्विड ऑक्सिजन स्वरूपात मिळतो. परंतु लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे पुना एअर प्रोडक्शन आणि गुरुदत्त गॅस यवत हे युनिट बंद आहेत. वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्यानं अनेक कोरोना रुग्णांचे प्राण जात आहेत. ही बाब लक्षात घेत विभागीय कार्यालयांनी तुटवड्याची कारणं शोधत पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा होण्याची कारणं प्रकर्षानं समोर येत आहेत. यामध्ये नोंदणीकृत रुग्णालय त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त प्रमाणात रुग्ण ॲडमिट करत आहेत, परंतु याची नोंद प्रशासनाकडे केली जात नाही. यामुळे हा ऑक्सिजन तुटवडा होत असल्यानं विभागीय कार्यालयांतर्गत ऑक्सिजन वितरण करण्यासाठी एक विशिष्ट कमिटी तयार करण्यात आली आहे. या कमिटी अंतर्गत शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व ठिकाणी जे रुग्णालय मान्यता प्राप्त आहेत त्यांची नोंदणी प्रशासनाकडे आहे. अशा रुग्णालयांना ते ऑक्सिजन पोहोचवण्याची जबाबदारी घेत आहेत. यामुळे आता निश्चित ऑक्सिजनचा काळाबाजार थांबेल असा विश्वास वाटतोय. ऑक्सिजनचा तुटवडा आहे, पण असं नाहीये की कुठे ऑक्सिजन संपलेला आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने पूर्ण प्रयत्न करून आजपर्यंत पहिला लाट असेल, दुसरा लाट असेल, कधीही एकही बेडचा ऑक्सिजन आपण कमी पडून दिलेला नाही आहे. नवीन फॅक्टरी, लिक्विड ऑक्सिजनचे प्लांट्स असेल, सगळ्या गोष्टी आपण उभरून आपण प्रयत्न केला आहे की ऑक्सिजनचा साठा आपल्याकडे उपलब्ध राहणार पाहिजे. पुणेमध्ये जिथे ऑक्सिजनचा साठा आहे, लिक्विड ऑक्सिजनचा, ते राज्याच्या कोणत्याही राज्य या देशामध्ये कुठेही उतना साठा नसतो. आणि हे सगळं आपण प्रयत्न करून केलेलं आहे. आज भरपूर ऑक्सिजनची मागणी येतो आहे की म्हणजे डिस्टर्स कॉल येतो की आज 4 तासात, 6 तासात, 8 तासात ऑक्सिजन संपणार आहे. त्या ठिकाणी आपले माननीय जिल्हाधिकारी साहेब असेल, माननीय विभागीय आयुक्त महोदय असेल, त्यांनी टोटली प्रत्येक ठिकाणी लोकांना बसवलेलं आहे. आपले नायब तहसीलदार साहेब, तहसीलदार्स आहे, आपले डेप्टी कलेक्टर्स आहे, डेप्टी कमिशनर्स आहे, वेगळ्यावेगळ्या ठिकाणी अधिकारी बसलेले आहे. पोलिसांनी एस्कॉर्ट आणि पायलटची सुविधा दिलेली आहे. या ॲम्ब्युलन्सचा दर्जा या ऑक्सिजनच्या टँकर्सचा दिलेला आहे. आणि या पद्धतीमध्ये प्रत्येक दवाखान्यापर्यंत आपण ऑक्सिजन वेळेवर पोहोचवण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे. आपण आलोत या कंपनीचे व्यवस्थापक जे आहेत, ज्यांच्याकडे या प्लांट चालवण्याची जबाबदारी आहेत, असे महाडिक साहेब आपल्याशी आता चर्चा करत आहेत. महाडिक साहेब, मला एक सांगा की आपल्याकडे हे जे ऑक्सिजन बनवतं तुम्ही, सिलेंडर फिलिंग करताय, याचं कधीपासून प्रोडक्शन बंद आहे? नाही, जसं लिक्विड येतं कंपनीमध्ये, आम्ही लिक्विड संपोस्तर प्लांट चालवतो आणि जेवढे मेडिकल ऑक्सिजन आहेत ते सगळे भरून आम्ही हे करतो. परत दुसऱ्यांदा लिक्विड आलं की परत आम्ही परत चालू करतो आणि लिक्विड संपोस्तर आम्ही प्लांट चालू ठेवतो आणि प्रत्येकाला मेडिकल ऑक्सिजन आम्ही सिलेंडर देतो. म्हणजे मेडिकलचा ऑक्सिजन पुरवण्यासाठी तुम्ही तत्पर आहात, परंतु रोजचं आपलं डेली किती लिटर किंवा किती किलोमध्ये आपण ऑक्सिजन सिलेंडर फिल करून सप्लाय करतो? आपण ते सिलेंडर जे आहेत ना, आपण म्हणजे ह्याच्यामध्ये करतो, किलो लिटरमध्ये, किती टनमध्ये. आता आमच्याकडे काल 6 टन माल आला होता. 6 टन रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही चालवला आणि सगळे सिलेंडर भरून आम्ही देऊन टाकले सगळ्यांना. बरं, तरी रोजची कॅपॅसिटी किती आपली, रोज किती टन तुम्ही सप्लाय करता? आम्ही जवळजवळ 300 सिलेंडर आम्ही सप्लाय करतो. रोजचे 300 सिलेंडर सप्लाय केले जातात. आणि किती असलं तर लिक्विड असेल तर आपलं काम, जर आपल्याला लिक्विड भरपूर मिळालं तर आपलं काम किती आवर्समध्ये, किती तासात चालेल? नाही, आमचं म्हणजे लिक्विड जर मिळालं तर आम्ही कंटिन्युअस आम्ही ते सप्लाय चालू करूया आणि आम्ही सप्लाय करून टाकू मेडिकल. यस, यांचं असं म्हणणं आलं की जर आम्हाला लिक्विड मिळालं तर हे लिक्विड केलं तर आम्ही 24 तास प्रोडक्शन चालू ठेवू आणि आरोग्य व्यवस्थेला तत्परतेनं पाठिंबा देऊ, असं ह्या जे उत्पादन करणार आहेत यांची ही परिस्थिती आहे. परंतु जर यांना लिक्विड मिळालं नाही तर मात्र महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडल्याशिवाय राहणार नाही. इनॉक्स एअर प्रॉडक्ट चाकणवरनं आम्हाला लिक्विड येतं. आम्हाला ह्यापूर्वी 50 टन लिक्विड लागत होतं, पण जसे आता कोविडचे पेशंट वाढलेले आहेत तसं आता लिक्विड आम्हाला जास्त लागतं, पण त्यांच्याकडनं सप्लाय होत नाही आम्हाला. जसं लिक्विड येतं आम्ही सगळं ते भरून मोकळे होतो, मेडिकल ऑक्सिजन सगळं भरून मोकळे होतो. अजून तर काही आम्हाला म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं आम्हाला आलेलं नाही आहे. हां, आम्हाला 50 टन प्रत्येक महिन्याला लागतं, 50 ते 60 टन. हां, आता कोविडचे पेशंट वाढल्यामुळं ते आम्हाला जास्त लिक्विड लागतं, पण ते अजून लिक्विड त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. अवेलेबल होतं ते आम्हाला पाठवून देतात. कंटिन्युअस काम करून आम्ही सिलेंडर सप्लाय करू. लिक्विड जर आम्हाला मिळालं तर आम्ही कंटिन्युअस काम करू, पण प्लांट चालू आणि आम्ही ते
भरून टाकू सिलेंडर। आपण या ठिकाणी पुणे एअर प्रॉडक्ट या कंपनीत आलेले आहोत, या कंपनीमधले जे सुपरवायझर आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधतो की सिलेंडर ज्यावेळेस ऑक्सिजनचा फिल केला जातो, फिल केलेला सिलेंडर हॉस्पिटलपर्यंत तातडीने मिळावं यासाठी काही उपाययोजना केल्यात का आपण येताना विचारणार आहोत। मला सांगा सोनाजी की आपल्याकडं जे गॅस तुम्ही उत्पादन करता हा कमीत कमी वेळेत हॉस्पिटलला जावा ह्याच्यासाठी तुम्ही काय प्लॅन केला आहे? आता पूर्वी आपली परिस्थिती अशी होती, डिस्ट्रीब्युटर आपण सगळे हॉस्पिटलांना प्रोव्हाइड करायचे, पण आता आपण हॉस्पिटलांना डायरेक्टली इथून गॅस सप्लाय करण्याची परमिशन दिली, डायरेक्ट ते इथून घेऊन जाऊ शकतात। त्यामुळे आता सगळ्यात ज्यांना जास्त गरज आहे ते घेऊन जात आहेत, जसे 4-5 जितके असतील ते सिलेंडर घेऊन जात आहेत। आता हे सिलेंडर तुम्ही डायरेक्ट द्यायचं म्हटलं तर तुम्हाला अशी अडचण येणार नाही, ह्याच्यासाठी कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वगैरे काही मान्यता वगैरे काही लागणार नाही का? आता कालच आपले तहसीलदार साहेब सगळे इथे बसले होते, त्यांनी सगळ्यांनी परमिशन दिलेले आहेत, त्यांनी एक लिस्ट बनवलेली की आपल्या इकडचे एवढे एवढे हॉस्पिटल आहेत जे कोविड सेंटर आहेत त्यांना तातडीनं सप्लाय द्यावा, तर त्या पद्धतीने ते येत आहेत इकडे आपल्याकडे घेऊन जात आहेत सिलेंडर। आता काल सरांनी सांगितलं तुम्हाला की रात्री 2-3 वाजेपर्यंत आपला प्लॅन्ट चालू होता, सगळं 6 टन लिक्विड आपण सगळ्यांना सप्लाय केलेलं आहे, सगळ्यांना जे इथं दिलं आहे सगळ्यांना सप्लाय कर। या ठिकाणी त्यांचे सुपरवायझर सांगतायत की आपल्याला जो वेळ लागत होता की इथून हॉस्पिटलमध्ये जाण्यामध्ये जी चेन सिस्टीम होत होती डिस्ट्रीब्युटर्स किंवा सप्लायर्स जे होते हे पूर्णपणे बंद करून जे पुण्याचे तहसीलदार आहेत तहसीलदारांनी या संदर्भातले त्यांना अधिकार दिलेले आहेत की सिलेंडर कमी वेळेमध्ये रुग्णालयात पोचला पाहिजे, ऑक्सिजन रुग्णालयातल्या रुग्णांपर्यंत मिळावा यासाठी एक तहसीलदारांनी एक पाऊल उचललेलं आहे। प्रशासन निश्चित ह्याच्यापर्यंत मदत करत आहेत, परंतु जर हे गॅस उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत या कंपन्यांना जर लिक्विड ऑक्सिजन मिळाला नाही, त्यांचं रॉ मटेरियल जर मिळालं नाही, तर मात्र ही परिस्थिती अत्यंत भयान होईल आणि महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, या रुग्णसंख्येंना ऑक्सिजन जर नाही मिळाला तर मृत्यूचा तांडव उभा राहील। बीआर न्यूज पुणे, तुषार बायगुडे। अंदाजे 6 मेट्रिक टन ऑक्सिजन जो आहे पुणे एअर प्रॉडक्टचा तो डायरेक्टली हॉस्पिटलला हँड ओव्हर केलेला आहे, ओके, आणि त्यामध्ये डायरेक्ट हॉस्पिटलला आम्ही कॉल केले, टोटल जे हॉस्पिटल्स होते म्हणजे रजिस्टर्ड हॉस्पिटल सगळ्यांना कॉल दिला आणि त्यांच्याकडून त्यांची मागणी मागवली आणि त्या ठिकाणी तो वितरित केलेला आहे। येस, आता या व्यतिरिक्त, हा येस बोला 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 सर, हा आणि या व्यतिरिक्त जे अनरजिस्टर्ड हॉस्पिटल आहेत त्यांनी मात्र त्या ठिकाणी त्यांचे जे डिस्ट्रीब्युटर होते त्यांना पाठवलं होतं, परंतु अनलेस अँड अंटील हॉस्पिटलचं पत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी दिलेलं नाही, आणि ज्या ठिकाणी हॉस्पिटलचं पत्र अप्रोप्रिएटली दिलं गेलं त्यांना इन्शुअर केलं की आम्ही तो सप्लाय त्या ठिकाणी होईल। अशा प्रकारे म्हणजे हॉस्पिटलच्याच हातात, म्हणजे एंड युजर जो आहे आपला पेशंट त्यालाच तो ऑक्सिजन मिळावा, ज्या ठिकाणी रुग्णांना गरज आहे जे हॉस्पिटल व्यवस्थितरित्या ऑक्सिजन रुग्णाला देतात अशा ठिकाणी तो व्यवस्थित पोहोचावा याची खबरदारी घेऊन शासन जो काम करत आहे त्याबद्दल बीआर कडून आपल्याला सदिच्छा शुभेच्छा सर, धन्यवाद, आपण बीआरशी संपर्क साधला।